काँग्रेस भवनात प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी साक्षात महात्मा गांधी अवतरल्याचे दिसत होते. होय, अफजल शेख नामक एका चिमुकल्याने महात्मा गांधीजींची वेशभूषा धारण करून या प्रजासत्ताक दिनी सोहळ्याला हजेरी लावली होती. तो चिमुकला सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटी मार्फत ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अफजल शेख नामक एक चिमुकला उत्स्फूर्त सहभाग घेत गांधीजींच्या वेशभूषेत या ठिकाणी आला होता. चला तर मग काँग्रेस भवन येथे अवतरलेले गांधीजी कसे आहेत पाहूया. जय हिंद. लोकप्रधान न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज देशात सर्वत्र भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सोलापूर शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते यापूर्वी थोड्याच वेळापूर्वी ध्वजारोहण झालेलं आहे. आणि या आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांचं आकर्षणाचं केंद्र होता तो एक छोटासा बालक या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या वेशात या ठिकाणी आलेला आहे. त्याच्याकडून जाणून घ्या की त्याचं नाव काय आहे आणि तो कशा पद्धतीने या ठिकाणी तयार होण्यासाठी त्याला कशा पद्धतीने त्याला टप्प्याटप्प्याने त्याला या ठिकाणी मेकअप करावं लागलं आणि त्याच्यामागची भूमिका काय. बाळ नाम काय तुम्हाला? अफजल. अफजल आड नाम काय? शेख. तो आज आप क्या बने हो? गांधीजी. गांधीजी. गांधीजी कौन थे आपको पता है? महात्मा गांधीजी जो देश के लिए लड़े वो देश के स्वातंत्र्य के लिए देश के लिए देश स्वतंत्र होने के लिए उनका बड़ा योगदान है. तो ये गांधीजी कैसा आपको आइडिया कैसा आई ये जो गांधीजी बनने के लिए? कौन बनाया आपको गांधीजी? बोलो. दादाजी. दादाजी. कितना देर लगा आपको तैयार होने के लिए? आधा घंटा. आधा घंटा. तो कैसा लग रहा है आप गांधीजी बने हो? लोग क्या बोल रहे हैं? आपके साथ सेल्फी काट रहे हैं. बड़ा अच्छा लग रहा है. हो. बहुत खुशी हो रही है. बहुत खुशी. बहुत खुशी हो रही है. हाँ, या ठिकाणी खूप बरं वाटतंय जेव्हा लोक सेल्फी घेत आहेत असं या चिमुकल्याचं म्हणणं आहे. मात्र काँग्रेस भवनमध्ये झालेल्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त या चिमुकला जो महात्मा गांधीच्या वेशात आलेला आहे तो सर्वांचं आकर्षणाचं केंद्र या ठिकाणी बनत आहे. काँग्रेस भवनात प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला महात्मा गांधी हा छोटासा बालक अफजल शेख याचे आजोबा आपल्यासोबत आहेत. त्याच्याकडून जाणून घ्या आपका नाम. मी माजी नगरसेवक हरुण शेख. तो इसको आज गांधीजी बनाया आहे, क्या इसका संकल्प आहे, क्या कहना चाहोगे? आमच्यामध्ये देशासाठी आमचे वडील 1965 भारत पाकिस्तान युद्धामध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या पायाला गोळी लागली होती. तेच आमच्या आमच्या लहान लहान मुलापासून मोठ्यापर्यंत देशासाठी आमच्या रक्तात हे आहे सर्व. तो इसको तयार करने के लिए कितना टाइम लगा और आयडिया कैसे आई? गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिना निमित्त तेव्हा शिवाजी महाराजांचं त्यांनी हे केलं होतं. त्याला आवड आहे देशाचं हे करण्यासाठी. आता त्यांनी मला 4-5 दिवसा अगोदर त्यांनी सांगितलं की दादा मुझे गांधीजी बनाव, मैं गांधीजी जैसा दिसता हूँ असं सांगितल्यावर मी मनात घेऊन त्याला गांधीचं हे तयार केलो. तो गांधीजी बनलेला आहे इथं म्हणजे काँग्रेस भवनात सगळेजण सेल्फी वगैरे घेत आहेत. काय वाटतं एक नाते नातू? मला एकदम आनंद वाटत आहे. मला एकदम आनंद वाटत आहे. देशासाठी आम्ही आमचे वडील आमचे घरचे सर्व देशासाठीच हे करतात. चांगलं वाटत. हां, चांगलं वाटतं आम्हाला. आता सेल्फी सर्व घ्या लागले आम्हाला एकदम आनंद होत आहे. कॅमेरामॅन ओम तेलकरसह अकबर बागवान लोकप्रधान न्यूज सोलापूर.